नमस्कार संपूर्ण विश्वात कोविड रूपी संकट जे आलेलं आहे त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे टेस्ट करणे आणि त्याची जी किंमत आहे ती आतापर्यंत जवळपास साडेचार हजार रुपये होती आता थी, ती जवळपास बावीसशे रुपयापर्यंत कमी झालेली आहे परंतु अजूनही ती किंमत जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात टेस्ट होत नाहीत आणि ह्या कोविडचा जर सामना करायचा असेल तर सर्वात पहिलं आपलं जे शस्त्र आहे ते सर्वांना टेस्ट करणे आणि टेस्ट जास्त झाल्यामुळं त्याचा फैलाव जो आहे त्याच्यावर नियंत्रण मिळेल म्हणून जास्तीत जास्त टेस्ट करण्याकरता आमचं दिल्ली आय आय टी आणि इतर ठिकाणी सर्व संशोधकांचे प्रयत्न होते आणि दिल्ली आय आय टीने एक डायग्नोस्टिक किट डेव्हलप केला ज्याची किंमत एक असा अंदाज होता की हजार रुपयापेक्षा त्याची किंमत कमी राहील आणि त्या कामात अनेक लोकांनी त्यामध्ये मदत केली आणि विशेषतः आमचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामध्ये त्यांनी स्वतः डॉक्टर हर्षवर्धन आमच्या देशाचे आरोग्यमंत्री यांना सूचना केल्या आणि त्यामुळं मग ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या झपाट्यानं पूर्ण झाल्या आणि आज ते जे कोविड टेस्टिंग किट आहे त्याला राष्ट्राला समर्पित करण्यात आलं आमचे आदरणीय मानव संसाधन विकास मंत्री श्री रमेश पोखरियाल निशंकजी यांच्या हस्ते ते राष्ट्राला समर्पित झालं आणि कोरोशुअर म्हणून एक कंपनी आहे तसं तर जवळपास सहा लोकांनी याचं लायसन घेतलेलं आहे आज जो कार्यक्रम झाला त्यामध्ये हे जे राष्ट्राला समर्पित करण्यात आलं आणि हे जे डायग्नोस्टिक किट आहे याची किंमत तशी तीनशे नव्याण्णव रुपये या किटची किंमत आहे आणि त्यासोबत इतर काही गोष्टी ज्या लागतात तर सर्व मिळून जवळपास साडेसहाशे रुपयात हे कीट उपलब्ध होणार आहे आणि त्या कंपनीवाल्यांनी एक कबूल केलेलं आहे की एक लाख कीट विकत विकल्यानंतर आम्ही पाच हजार कीट जे आहेत ते सरकारला आम्ही फ्रीमध्ये देऊ मोफत देऊ आणि त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात म्हणजे असं म्हणता येईल की एक क्रांती यामुळे निर्माण झालेली आहे आणि जवळपास कोविड आल्यानंतर दोन महिन्यात त्यांनी हे काम पूर्ण केलं आणि इतर जवळपास दीड ते दोन महिन्यात ह्या तांत्रिक बाबीमुळे आणि आज हे सर्व जनतेसाठी उपलब्ध होत आहे मला असं वाटते की अतिशय क्रांतिकारी असं काम आमचे सर्व शास्त्रज्ञ आय आय टीचे आमचे डायरेक्टर त्यानंतर अनेक विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये सामील होते आणि आय सी एम आर आमचं जे आरोग्य मंत्रालय आहे त्यांनीसुद्धा या कामात सहकार्य केलं तर आज अतिशय आनंदाचा आपल्या दृष्टीनं दिवस आहे कारण की आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसंही जगात ज्या प्रकारचं हे संकट आहे तर भारतानं एक अतिशय चांगला ह्या संकटाचा सामना केलेला आहे त्यामुळं आमच्या देशात लोकसंख्येच्या मानानं कमीत कमी लोकं पॉझिटिव्ह आहेत त्यानंतर मृत्यूचं प्रमाण जे आहे तेही कमी आहे आणि ते अजून कमी करण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न आहे जनतेने या कामात सहकार्य केलं आणि विशेषतः आमचे प्रसारमाध्यमं जे आहेत त्यांचं तर जेव जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण की त्यांची मदत या कामात खूप जास्त झाली आणि हे जे कोविड टेस्टिंग किट आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे कारण की इतर जे किट आहेत ते महाग याच्यामुळं होते की त्याच्यामध्ये जे एक फ्लोरोसंट प्रोप जो लागत होता त्यामुळं त्याची किंमत वाढत होती आणि यांनी ही जी नवीन टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान जे शोधून काढलं यामध्ये प्रूफची सुद्धा गरज नाही म्हणून एक अतिशय कमी किमतीत आता टेस्ट होतील आणि टेस्ट जास्त झाल्यामुळे निश्चितच याला पायबंदसुद्धा घातल्या जाईल तर माझी संपूर्ण देशवासियांना विनंती आहे की ह्या कामात आपण पुढं आलं पाहिजे कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही हे पाहतो की आमचं जे प्रशासन आहे अनेक वेळेला थोडंसं लोकं टेस्ट करणं टाळतात तर आता सर्व जनता आमचं प्रशासन आणि आमचे आरोग्य विभाग इतर सर्व आमचे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते आणि आमचे एन जी ओज सामाजिक कार्यकर्ते सर्वजण ह्या कामात पुढे येऊन जास्तीत जास्त आमच्या टेस्ट कशा होतील याकरता प्रयत्न करतील आणि त्यासोबतच सर्वच जण आपण जे वारंवार सूचना करतो मी आता त्याबद्दल जास्त बोलणार नाही परंतु स्वतः सुरक्षित राहून ह्या कामात आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार